नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य विवेकानंद करिअर एक्सप्रेस आयोजित पोलीस भरती स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहास हा विषय पाहत आहोत आणि इतिहास या विषयामध्ये आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत गांधीजींचं आगमन आणि त्यांनी केलेले विविध सत्याग्रह. विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत परीक्षाभिमुख आणि मोजक्या शब्दामध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या बाबी समजून सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, या ठिकाणी इतिहास हा जरी खूप मोठा विषय असला, खूप वास्ट विषय असला, तरीसुद्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच अगदी मोजक्या शब्दामध्ये, मोजक्या प्रमाणामध्ये कंटेंट घेऊन या ठिकाणी तुम्हाला आपण हा सगळा क्रश देण्याचा प्रयत्न करतो आहे. परीक्षेत प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात याचा अंदाज वेळोवेळी तुम्हाला दिला जातो आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा पुन्हा ऐकत राहा हे लेक्चर. तुम्हाला शक्य झालं तर नोट्स काढत राहा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला प्रचंड याचा परीक्षेत फायदा होईल. जेव्हा तुम्ही सराव चाचण्या सोडवाल किंवा परीक्षा द्याल त्यावेळेला निश्चित तुम्हाला त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या ठिकाणी दिसून येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की बाबा या ठिकाणी जहालकाल एक जहालकालखंड आपण बघितला, त्याच्या आधी मवाळकालखंड आपण बघितला. त्यामध्ये मवाळांनी अर्ज विनंत्या दिल्या, जहालांचं म्हणणं होतं की तात्काळ ॲक्शन झाली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करा. आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी त्यांच्यामध्ये फूट निर्माण झाली. नंतर 16 परत ऐक्य करार झाला. आणि त्या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं, होमरूल लीग चळवळ चालू केलेली दिसली. या सर्व गोष्टी 1920 जवळपास संपुष्टात आल्या. आणि यानंतर खऱ्या अर्थाने गांधीजींचं आगमन झालं. तसं गांधीजी 2015 भारतात आलेले होते. गांधीजी 9 जानेवारी 2015 वयाच्या 46 भारतात परतलेले आहेत, लक्षात घ्या, 46. परंतु या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर खऱ्या अर्थाने भारतात ते आल्यानंतर त्यांनी काय केलं, तर या ठिकाणी त्यांचे जे काही राजकीय गुरु होते गोखले, या त्यांच्या राजकीय गुरुच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केलं. भारतातले सगळे प्रॉब्लेम समजून घेतले आणि सगळे प्रॉब्लेम समजून घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यावर सोल्युशन काय काढू शकतो त्याच्यावरसुद्धा विचार केला. त्यांनी 1915 हे वर्ष देशभर फिरून देशाची आणि जनतेची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 1916 त्यांनी साबरमती आश्रमाची स्थापना केली आणि तिथे त्यांनी मित्र आणि समर्थक यांना सत्यानुयायींच्या मार्गावर चालण्यासाठीचं अध्ययन केलेलं दिसून येतं. आणि ते खऱ्या अर्थाने आचरणात आणण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी केलेला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी जे काही आहेत तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला परीक्षेत शालेय पाठ्यक्रमावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारतात, म्हणून जरा बेसिकचा संदर्भ सुद्धा देतो. मोहनदास करमचंद गांधी असं त्यांचं पूर्ण नाव. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 गुजरातमधील पोरबंदर येथे झालेला आहे. ठीक आहे ना, गुजरातमधील पोरबंदर. आता हे तुम्हाला बेसिक का सांगतो आहे, त्याचं कारण असं की परीक्षेत तुम्हाला बऱ्याच वेळेला शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकांवर सुद्धा प्रश्न विचारतात आणि शालेय पाठ्यक्रमाच्या पुस्तकांमध्ये असे बेसिक स्वरूपाची इन्फॉर्मेशन दिलेली असते, त्यावर देखील प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 2 ऑक्टोबर 1869 तर या ठिकाणी गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला. त्यांनी ब्रिटनमध्ये कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर भारतात वकिली सुरू केली. 1893 त्यांना दादा अब्दुल्ला नावाच्या एका गुजराती व्यापाऱ्याने एका खटल्याच्या संदर्भात एका वर्षाच्या करारावर दक्षिण आफ्रिकेत पाठवलं. आणि दक्षिण आफ्रिकेत त्या ठिकाणी ते गेलेत आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी काळ्या व्यक्तींवर वर्णद्वेष केला जातो, काळ्या व्यक्तींवर अन्याय केला जातो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भेदभाव केला जातो. रात्री 9 आफ्रिकन लोकांना त्या ठिकाणी फुटपाथवर सुद्धा चालण्याचा अधिकार नव्हता, सार्वजनिक फुटपाथ वापरण्याची संमती नव्हती. इतके विचित्र प्रकार त्यांनी त्या ठिकाणी बघितले. आणि एक कुठेतरी आपण म्हणतो ना की एक ग्राउंड तयार झालं त्यांच्या मनामध्ये, एक की बाबा ह्या वर्णभेदाच्या विरोधात किंवा हे जे काही विषमता आहे या विषमतेच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे, ही त्यांची भावना कुठेतरी आफ्रिकेमध्ये निर्माण झाली. आफ्रिकेत देखील त्यांनी संघर्ष केला, परंतु आफ्रिकेतून आल्यानंतर भारतामध्ये 1915 भारत भ्रमण केलं, 16 त्या ठिकाणी साबरमती आश्रम स्थापन केला. आणि तिथपासून पुढे त्यांनी एक एक चळवळ, एक एक आंदोलन केलेलं सुरू आपण पाहू शकतो. जसं उदाहरणार्थ 1917 काय केलं, तर चंपारण्याचा सत्याग्रह त्यांनी सुरू केलेला दिसून येतो. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधींचं तत्व होतं सत्य आणि अहिंसा, लक्षात घ्या. परंतु सत्य आणि अहिंसा हे जरी तत्व असलं, थोरोकडून त्यांनी सत्य आणि अहिंसा हे तत्व घेतलेलं होतं,
जरी त्यांनी सत्यन्यायींचा आता तोर त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आयुष्यभर, तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी बघा 1920 यंग इंडिया हे जे काही साप्ताहिक होतं या साप्ताहिकामध्ये लिहिलेलं आहे की बाबा अहिंसा हा आपल्या प्रजातीचा नियम आहे, तर हिंसा हा हिंस प्रजातीचा नियम आहे. मात्र त्याच्या पुढे जाऊन ते मात्र म्हणतात, जर भ्याडपणा आणि हिंसा यांच्यापैकी एकाची निवड करायची असेल तर मी हिंसेचा सल्ला देईल. अत्यंत मोठं धाडसी विधान आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेत प्रश्न विचारला तर तुम्हाला विश्वास नाही बसणार की महात्मा गांधी असं म्हणू शकतील. लक्षात घ्या, महात्मा गांधी म्हणायचे की भ्याडपणा अंगी असण्यापेक्षा माणसाच्या अंगी हिंसा असलेली कधीही चांगली है ना. भ्याडपणा नको. भारताने भ्याडपणाने आपल्या अप्रतिष्ठेचा असहाय्य साक्षीदार होण्याऐवजी मी भारताला स्वतःच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उचलण्याचे सुद्धा आवाहन करेन, असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं दिसून येतं. यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते विद्यार्थी मित्रांनो की गांधीजींचा दृष्टिकोन जो होता हा सत्यन्यायचा होता, परंतु त्या ठिकाणी भ्याडपणाचा न होता. लक्षात घ्या, थोरो या तत्वज्ञाकडून महात्मा गांधींनी सत्यन्यायचा ही तत्व घेतलेली दिसून येतात. 1916 बाबतीत आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो की होमरूल चळवळीप्रती जे काही महात्मा गांधींचं मत होतं ते काय होतं. तर 1916 राजकारणापासून महात्मा गांधी दूर राहिलेले दिसतात. होमरूलची कार्यपद्धती त्यांना अजिबात मान्य नव्हती किंवा रुचत नव्हती. त्यांचा स्वतःचा राजकीय अनुभव म्हणजे कोणाचा, महात्मा गांधींचा. महात्मा गांधींचा स्वतःचा राजकीय अनुभव भारतातील तत्कालीन कोणत्याही राजकीय धारेशी जुळत नव्हता. म्हणजे महात्मा गांधींची वेगळीच विचारसरणी होती, वेगळीच कार्यपद्धती होती, आणि आतापर्यंत जे काही सगळे नेते होऊन गेले किंवा त्यांची कार्यपद्धती होती यांच्याशी तू ते कुठेच मेळ खात नव्हता. स्वतंत्र कार्यपद्धती होती. लक्षात घ्या, मवाळ त्यांच्या कार्यपद्धतीवरील किंवा त्यांचा जो काही विश्वास होता जनतेचा मवाळांवरती हा कधीच उडालेला आपण पाहतो. त्याच्यामुळेच तर जहालांना त्या ठिकाणी संधी मिळाली आणि जहाल देखील या ठिकाणी जहाल चळवळ मात्र नंतर 1920 शांत झालेली दिसते. मग पुढे जाऊन नेतृत्व महात्मा गांधी या ठिकाणी आपण पाहू शकतो. नेतृत्व म्हणून महात्मा गांधींना या ठिकाणी मान्यता मिळाली आणि 1917-18 गांधीजी राजकीयदृष्ट्या पूर्णपणे या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर सक्रिय झालेले कुठेतरी दिसू शकतात. या काळात ते महत्त्वपूर्ण संघर्षांमध्ये सहभागी झाले. उदाहरणार्थ चंपारण्य सत्याग्रह. काय आहे चंपारण्य सत्याग्रह? लक्षात घ्या, चंपारण्य सत्याग्रह पाहण्याआधी आपण थोडक्यात या ठिकाणी बघू की हे एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आलं. त्याचं कारण बघा, हे बघा, विद्यार्थी असतील तरी पण पाठिंबा, महिला असतील तरी पण पाठिंबा, नेते असतील तरी पण पाठिंबा. महात्मा गांधींकडे काय होतं असं लक्षात घ्या. महात्मा गांधींचं तत्व होतं असं सत्यन्यायचा. तुम्ही शस्त्र हाती घेऊ नका, तुम्ही कोणत्याही प्रकारचा हल्ला करू नका, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या केसेस अंगावर घेऊ नका, तुम्ही असं कोणतंच काम करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला क्लेश निर्माण होईल स्वतःला. लक्षात घ्या, परंतु काम झालं पाहिजे यासाठी एक वेगळी स्टाईल, वेगळी कार्यपद्धती महात्मा गांधींनी स्वतःची डेव्हलप केली आणि सत्याग्रह नावाचं एक नवीन हत्यार या ठिकाणी त्यांनी उपसलेलं दिसतं. सत्याग्रह, सत्याचा आग्रह. लक्षात घ्या, सत्याग्रह हे नवीन तत्व त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं दिसतं. म्हणून त्या ठिकाणी त्रास मात्र कोणालाच नव्हता ना. विद्यार्थी असो आंदोलनात सहभागी होऊ शकत होते, सत्याग्रह करू शकत होते, शिक्षण घेणारे असतील, शिक्षक असतील, सर्वसामान्य नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, महिला असतील, आपापले काम करून जबाबदारी पार पाडू शकत होते. म्हणून हे काय, महात्मा गांधी एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे आलेलं दिसतं. आणि आजपर्यंतच्या इतिहासात जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर राष्ट्रीय काँग्रेसचे एकचदा ते अध्यक्ष झालेले आपण या ठिकाणी पाहू शकतो. 39वं अधिवेशन होतं, 39वं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन 39वं. तुम्हाला परीक्षेत क्रमसुद्धा विचारला जाऊ शकतो, बरोबर ना. 39th काँग्रेसचं अधिवेशन होतं. 1924 ते अधिवेशन बेळगाव येथे झालेलं आणि इतिहासामध्ये महात्मा गांधींनी या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं एकचदा नेतृत्व केलेलं दिसतंय. नेतृत्व केलेलं दिसतंय म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष या ठिकाणी ते इतिहासामध्ये एकचदा झालेले दिसतात. ठिकाण पण लक्षात ठेवा, वर्ष पण लक्षात ठेवा आणि 39th हे अधिवेशन होतं हे पण तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 39वं अधिवेशन 1924 झालं, बेळगावला ते झालं आणि काँग्रेसचे एकचदा महात्मा गांधी या ठिकाणी अध्यक्ष
झालेली आपण पाहतो. त्यानंतर आपण महात्मा गांधींनी केलेले सत्याग्रह, लढा आणि त्या ठिकाणी त्याचा परिणाम, मग जालियनवाला बाग हत्याकांड झालं, हंटर कमिशन आलं आणि सत्याग्रह मागे कसा घेतला गेला या संदर्भात थोडक्यात चर्चा करू. लक्षात घ्या, चंपारण्य सत्याग्रह 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून बिहार या ठिकाणचं जे काही चंपारण्य जिल्हा आहे या ठिकाणी युरोपियन मळेवाले मोठ्या आर्थिक जमीनदारांकडून जमीन ठेक्यावर घेऊन, ठेक्यावर जमीन देणे माहिती ना ग्रामीण भागात, ठीक आहे ना, घेऊन शेतकऱ्यांना कराराद्वारे त्यांच्या जमिनीवर नीळ पिकवण्यासाठी भाग पाडत असत. या पद्धतीला तीन काठी या पद्धत असं संबोधलं जातं. तर लक्षात घ्या, ही जी काही सक्तीने नीळ पिकवण्याची पद्धत होती या बंधनातून त्यांनी मुक्त करायचं ठरवलं शेतकऱ्यांना. आणि त्यासाठी 1908 पासून तिथे शेतकऱ्यांचा विरोध सुरू झाला. राजकुमार शुक्ला या स्थानिक व्यक्तीने, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्या स्थानिक व्यक्तीने चंपारण्य संदर्भात महात्मा गांधींच्या आदेशावरून नेतृत्व केलेलं दिसतं, तर राजकुमार शुक्ला हे त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या, राजकुमार शुक्ला या स्थानिक व्यक्तीने गांधींचा देशभर या ठिकाणी सन्मान करून चंपारण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या ठिकाणी मन महात्मा गांधींचं वळवलेलं दिसून येतं. आणि महात्मा गांधी तयार झाले, स्थानिक नेतृत्व राजकुमार शुक्ला यांनी केलं आणि त्यामुळे या ठिकाणी हे आंदोलन पुढे झालेलं दिसतं. चंपारण्यात महात्मा गांधी गेले आणि महात्मा गांधीजींनी तेथील कमिशनरचे जिल्हा सोडण्याचे आदेश दिले. बरोबर, म्हणजे काय झालं की महात्मा गांधी चंपारण्याला पोहोचले. चंपारण्याला पोहोचल्याबरोबर कमिशनरने काय केलं, महात्मा गांधींनीजींना सांगितलं की तुम्ही तात्काळ जिल्हा सोडून द्या. बरोबर की नाही, म्हणजे चंपारण्य हा जिल्हा तुम्ही सोडून द्या. मात्र गांधीजींनी त्याला काय केलं, सपशेल नकार दिला की मी या ठिकाणी काही जिल्हा सोडून बाहेर जाऊ शकत नाही. बरोबर ना, अशा पद्धतीने सपशेल त्या ठिकाणी नकार दर्शवला. अन्याय आदेशाविरोधात अक्रिय प्रतिकार आणि सविनय कायदेभंगाची ही नवीन कल्पना या ठिकाणी नाविन्यपूर्ण पद्धतीने महात्मा गांधींनी राबवलेली दिसते. बरोबर की नाही, जर का टिळक किंवा बेजंट्यांना एखादा प्रदेश सोडायला सांगितलं असतं तर ते त्यांनी आदेशाचा निषेध तर केलाच असता, मात्र त्या आदेशाचं पालन न करता त्या ठिकाणी आधी अजून काहीतरी विरोध दर्शवला असता, काहीतरी ॲक्टिव्हिटी केली असती. परंतु महात्मा गांधींचं नेतृत्व असं नव्हतं. महात्मा गांधींनी काय केलं की नम्रपणे नकार दिला आणि आपलं आपलं काम चालू ठेवलं. कशाच्या विरोधात, जी नीळ सक्तीने पिकवायला सांगत होते. बरोबर ना, आणि त्या संदर्भात जो काही जाच निर्माण झालेला होता त्या संदर्भातला हा विषय, ज्याला आपण चंपारण्याचा सत्याग्रह म्हणतो. बिहार येथील चंपारण्याचं ठिकाण, राजकुमार शुक्ला स्थानिक प्रतिनिधी होते, त्यांनी स्थानिक ठिकाणी नेतृत्व केलं. भारताच्या म्हणजे भारत सरकारच्या नजरेत गांधीजी अजून बंडखोर नव्हते, त्यामुळे घटना वाढवण्याऐवजी सरकारने स्थानिक सरकारला आदेश मागे घेण्यात सांगितले आणि गांधीजींनी शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशीची या ठिकाणी संमती दिली. चौकशीसाठी गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावोगावी फिरून शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. मध्यंतरी सरकारने चौकशी आयोग स्थापन केला, त्यावर गांधीजींना घेण्यात आले. आयोगाने तीन काठी या पद्धत रद्द करण्याची आणि शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बेकायदेशीर शुल्काची भरपाई करण्यासाठी शिफारस केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे थोडक्यात महात्मा गांधीजी कुठेतरी सक्सेस झालेले दिसतात पहिल्याच प्रयत्नात. शेवटी मळ्यावाल्यांनी तडजोड म्हणून त्यांनी केवळ 25% रक्कम परत करावी अशी सूट देण्यात या ठिकाणी आलेली होती. महात्मा गांधींचं नेतृत्व चंपारण्याच्या लढ्यापासून सक्सेस व्हायला जी सुरुवात झाली, तर थेट भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या ठिकाणी महात्मा गांधी हे एक विशेष मॅजिक असं आपण म्हणू, महात्मा गांधी नावाचं एक मॅजिक होतं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण की संपूर्ण भारत एका आदेशाखाली आणणं ही अगदी सहज गोष्ट नव्हती, गंमत गोष्ट नव्हती. आणि वेगवेगळ्या विचारधारेचे, वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोक होते, तरीसुद्धा सर्वसामान्यांचं नेतृत्व म्हणून महात्मा गांधींनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला दिसून येतो. ते जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मग अहमदाबादचा गिरणी लढा या ठिकाणी दिसून येतो 1918 ला. चंपारण्याच्या नंतर महात्मा गांधीजींनी अहमदाबादच्या गिरणी कामगारांकडे आपलं लक्ष वळवलं आणि गिरणीमध्ये काम करणारे जे काही कामगार आणि मालक होते यांच्यामध्ये जो काही संघर्ष पसरलेला होता, तर प्लेग बोनस, लक्षात घ्या प्लेग बोनस हा एक विवादाचा मुद्दा ठरलेला होता.
त्यांच्यामध्ये प्रथम प्लेग बोनस साथ संपल्यानंतरही चालू ठेवण्यावरून वाद निर्माण झालेला होता. म्हणजे कामगारांचं म्हणणं काय होतं की बाबा प्लेगची साथ जरी संपली तरी प्लेगचा बोनस मात्र या ठिकाणी काही काळासाठी चालू ठेवावा. गांधीजींनी आपला मित्र आंबालाल साराभाई, लक्षात घ्या एका गिरणीचे ते मालक होते, त्यांच्या मध्यस्थीने मालक आणि कामगारांचे मन वळवून विवाद लवादाच्या माध्यमातून सोडवण्याचा करार त्यांच्याकडे घडवून आणला. मात्र गिरणी कामगारांनी करारातून बाहेर पडून कराराचे उल्लंघन केल्याने महात्मा गांधीजींनी कामगारांना संपावर जाण्याचा सल्ला दिला. लक्षात घ्या, तसेच महात्मा गांधीजींनी उत्पादन खर्च, नफा व जीवनमानाचा खर्च याचा पूर्ण अभ्यास करून कामगारांच्या मजुरीमध्ये 35% मागणी 35% वाढ करण्याची मागणी या ठिकाणी केलेली दिसून येते. त्यानुसार संप सुरू झाला. संपात अनुसया बेग ही आंबालाल साराभाईंची बहीण महात्मा गांधींची प्रमुख सहकारी बनली. म्हणजे लक्षात घ्या, मी जे म्हणतो ना तुम्हाला की महात्मा गांधीजी एक मॅजिक होतं, ठीक आहे, आणि म्हणून या ठिकाणी आंबालाल साराभाईंची बहीण या ठिकाणी महात्मा गांधींची प्रमुख सहकारी बनली. संपात कामगारांचा प्रतिसाद कमी होऊन या ठिकाणी कमी होऊ लागल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं तर पुन्हा संघटित करण्यासाठी कामगारांना गांधीजींनी उपोषण सुरू केलं. उपोषणाच्या चौथ्या दिवशी मालकांनी संपूर्ण मुद्दा लवादामार्फत सोडवण्याचं मान्य केलं आणि लवादाने कामगारांना त्यांच्या मागणीनुसार 35% मजुरी मध्ये वाढ ही जी काही आहे ती मान्य केलेली दिसते. म्हणजे लक्षात घ्या, नुसतंच कामगारांच्या मागण्या, नुसतंच प्लेगचा बोनस किंवा नुसतंच कोणती एकच गोष्ट नाही तर महात्मा गांधीजी या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी मंजूर करून घेतलेल्या दिसतात. मग बघा तुम्ही, चंपारणचा सत्याग्रह असेल 17 मध्ये, 18 मध्ये या ठिकाणी अहमदाबादचा गिरणीचा लढा असेल कामगारांच्या संदर्भातला, किंवा 1918 खेडा सत्याग्रह असेल, हा सुद्धा या ठिकाणी सक्सेस झालेला दिसतो. खेडा सत्याग्रह काय होतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खेडा सत्याग्रह अहमदाबादचा विवाद संपवण्याच्या आधीच महात्मा गांधींनी खेडा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्येबद्दल माहिती मिळवलेली होती. सततच्या दुष्काळामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट होती. शेतसारा माफ करण्याच्या मागणीकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. पिकोत्पादन नेहमीपेक्षा उत्पादनाच्या 1/4 म्हणजे 1/4 पेक्षाही कमी आल्याने महसूल संरचनेत पूर्णपणे बदल करावा, सारा माफ करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे अशा पद्धतीची मागणी महात्मा गांधींनी त्या ठिकाणी मांडली. महात्मा गांधीजींनी गुजरात सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांविरुद्ध चळवळ सुरू केली. अर्ज विनंत्यांचा काही परिणाम न झाल्यामुळे गांधीजी शेतकऱ्यांचा सारा न भरण्याचे आवाहन केले. गांधीजींनी काय सांगितलं, शेतकऱ्यांना सारा भरायचा नाही. त्यांनी या शेतकऱ्यांना या जुलमाच्या विरुद्ध मरेपर्यंत लढण्याचे आणि लोकांच्या संमतीविना त्यांच्यावर राज्य करणे अशक्य असल्याचे दाखवून दिलं. लक्षात घ्या, तुम्ही जर का बघितलं महात्मा गांधीजी म्हणजे या ठिकाणी एक राष्ट्रीय नेतृत्व होतं खऱ्या अर्थाने. कारण की तुम्ही बघा, शेतकऱ्यांसाठी आंदोलन असू द्या किंवा कामगारांसाठी आंदोलन असू द्या किंवा सर्वसामान्य जनतेसाठीचे आंदोलन असू द्या, हे सर्व महात्मा गांधींनी एकदम सहज पद्धतीने या ठिकाणी हाताळलेलं दिसून येतं. तुम्ही जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर महात्मा गांधीजी एका ठिकाणी म्हणतात की शेतकरी आणि कामगार हे माझे हातपाय आहेत. लक्षात घ्या, शेतकरी आणि कामगार हे माझ्या देशाचे किंवा माझे हातपाय आहेत. लक्षात घ्या, म्हणजे त्यावरून तुम्ही या ठिकाणी त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊ शकतात की महात्मा गांधीजीने या दोन गोष्टी किती महत्त्वाच्या वाटत होत्या. तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा या तिन्ही चळवळींनी महात्मा गांधींची राजकीय पद्धती देशापर्यंत नेण्याचे कार्य केलेले दिसून येतं. त्यामुळे भारतीय जनतेच्या समस्या जवळून अभ्यासणे त्यांना शक्य झालं. तसेच त्यांच्या लोकांच्या मजबूत बाजू आणि लोकांच्या असलेल्या कमजोर बाजू यांचा सुद्धा राजकीय पद्धतीने अभ्यास केला आणि त्या ठिकाणी महात्मा गांधींना स्पष्ट आकलन झालेलं दिसून येतं की नेमक्या लोकांच्या समस्या काय आहेत, लोकांना काय पाहिजे आहेत, ब्रिटिशांचं म्हणणं काय आहे आणि त्याला विरोध का केला जातोय. अशा पद्धतीने महात्मा गांधींचा अभ्यास तकडा झाला आणि या वाढलेल्या अभ्यासाचा फायदा त्यांनी भविष्यात केलेला दिसून येतो. त्याचबरोबर तुम्ही जर का बघितलं असेल तर रौलेट सत्याग्रह 1919 झालेला दिसून येतो. रौलेट सत्याग्रह काय होता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, रौलेट काळा कायदा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सभाबंदीचे विधेयक असेल, खटल्याविना कारावासाची या ठिकाणी परवानगी असेल,
भारतातील दहशतवादी क्रांतिकार्याला आळा घालण्यासाठी सरकारला व्यापक अधिकार त्यामध्ये देण्यात आलेला होता रोलेट कायद्यामध्ये, ठीक आहे. तर या ठिकाणी सर्वच भारतीयांचे नागरी स्वातंत्र्य खूप कमी केलेलं या ठिकाणी कायद्याने दिसून येतं. आणि त्यामागे या आंदोलनाचा खरा उद्देश होता की बाबा हे जी काही सगळी दडपशाही लावली आहे म्हणजे कारण नसताना सुद्धा अटक होऊ शकते, अटक केल्यानंतर कारण सांगितलं जाणार नाही, सभा तुम्हाला घेता येणार नाही, बरोबर. तर हे जे काही अप्रत्यक्षरित्या जे क्रांतिकारी चळवळी चालू होत्या किंवा जे ताकद लावून ब्रिटिशांना विरोध करत होते तो विरोध कुठेतरी शमवण्यासाठी या ठिकाणी रौलेट कायदा पास केलेला दिसून येतो ब्रिटिश गव्हर्नमेंटने. आणि या रौलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधींनी लढा दिलेला आहे. या कायद्याने सरकारला कारणाशिवाय अटक करण्याचा तसेच खटला न भरता कारावासास टाकण्याचा अधिकार होता. तसेच सरकारला हॅबियस कार्पस आपण बघितलंय पॉलिटीमध्ये, लक्षात घ्या, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाला आदेश देण्याचे अधिकार आहे. बंदी प्रात्यक्षिकरण परमादेश असे आपण 5-6 प्रकार बघितलेत, बरोबर ना. तर या ठिकाणी हॅबियस कार्पसचा अधिकार स्थगित करण्याचा सुद्धा अधिकार सरकारला मिळालेला दिसून येतो. देशात या कायद्याच्या विरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला. गांधीजींनी या कायद्याला काळा कायदा ब्लॅक ॲक्ट म्हणून संबोधलं. या कायद्यावरून जनचळवळ सुरू करण्याची जबाबदारी गांधीजींवर येऊन पडली आणि महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या माध्यमातून रौलेट कायद्याला विरोध करायचं ठरवलं. गांधीजींनी सत्याग्रहाचे संघटन करण्यासाठी 3 प्रकारच्या राजकीय तंत्रांचा वापर केला. 1 म्हणजे होमरूल लीग, 2 म्हणजे काही अखिल भारतीय मुस्लिम गट आणि 3 म्हणजे स्वतः स्थापन केलेली सत्याग्रह सभा. लक्षात घ्या, तुम्हाला मी आधीच बोललो की होमरूल लीगचे नेते तोपर्यंत शांत झालेले होते. मग होमरूल लीगचे जे काही तरुण कार्यकर्ते होते त्यांना महात्मा गांधींनी सोबत घेतलं. त्यानंतर अखिल भारतीय मुस्लिम गट जे होते यांना देखील त्यांनी सोबत घेतलं आणि स्वतः स्थापन केलेली सत्याग्रह सभेचे तरुण कार्यकर्ते असे सर्व मिळून त्यांनी या ठिकाणी विरोध केलेला दिसून येतो. त्यानंतर बघा, मग हा जो काही सत्याग्रह चालू होता हा सत्याग्रह शांत पद्धतीने करावा असं अहिंसेच्या माध्यमातून करावा अशी महात्मा गांधींची अपेक्षा होती. परंतु या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर 6 एप्रिल 1919 हडताळ या ठिकाणी पाळायचं सांगितलं होतं महात्मा गांधींनी. परंतु त्या ठिकाणी काही प्रदेश जो आहे त्या प्रदेशामध्ये प्रचंड तरुणांनी रोष दर्शवला आणि हिंसक पद्धतीने या ठिकाणी हे सत्याग्रहाचं नियोजन व्हायला लागलं. आणि महात्मा गांधीजींनी मग त्या ठिकाणी काय केलं की महात्मा गांधींनी विचार केला की बाबा हे अशा पद्धतीने हिंसक पद्धतीने जर का हे होत असेल तर हे आपल्याला काही मान्य असणार नाही. म्हणून या ठिकाणी तुम्ही जर का बघितलं तर या सत्याग्रहाच्या संदर्भात मुंबईच्या बाबतीत जर का बघितलं गांधीजी आणि सरोजिनी नायडू यांनी नेतृत्व केलं आणि हिंदू मुस्लिम युतीचं एक अभूतपूर्व दर्शन त्या ठिकाणी घडलं. परंतु पंजाब प्रांतामध्ये मात्र हिंसेचं वळण लागलेलं दिसून येतं. गांधीजींनी पंजाबी जनतेला शांत करण्यासाठी जात असताना सरकारने त्यांना अटक केली आणि गांधीजींना अटक केली आणि दिल्लीला अडवून बॉम्बेला हद्दपार करून टाकलं. लक्षात घ्या, महात्मा गांधींना हद्दपार करून टाकलं त्यामुळे महात्मा गांधींना त्या ठिकाणी काही नेतृत्व करता येत नव्हतं. बॉम्बे, अहमदाबाद, गुजरात हा प्रदेश त्यावेळी पेटला आणि महात्मा गांधीजींना नेमकं हे काही मान्य नव्हतं. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडते विद्यार्थी मित्रांनो. 13 एप्रिल 1919 आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची. रौलेट कायद्याविरुद्ध देशात सर्वत्र असंतोष आणि खदखद निर्माण झालेली असताना पंजाब प्रांताचं स्वरूप या ठिकाणी तीव्र झालेलं होतं. आणि पंजाबचा जो लेफ्टनंट होता मायकल ओडवायर याने प्रचंड दडपशाहीचं धोरण त्या ठिकाणी अवलंबलेलं दिसतं. 7 एप्रिल रोजी अमृतसर येथे भडकलेल्या जनतेने इमारतींची नासधूस करून गोऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली होती, गोऱ्या जनतेला म्हणजे ब्रिटिशांना. याचा वचपा काढण्यासाठी 11 एप्रिलला त्यांनी काय केलं की जालियनवाला बाग या ठिकाणी बैसाखीचा सण होता. बैसाखीच्या सणाच्या दिवशी सैफुद्दीन कसलू आणि सत्यपाल सिंग यांच्या अटकेच्या निषेधार्थ एकत्र आले होते लोक. आणि ते लोक एकत्र आलेले असताना त्या ठिकाणी काय केलं याने जनरल डायर या ब्रिटिश अधिकाऱ्याने या ठिकाणी अटक सत्र करून गोळीबार करण्याचं नियोजन केलं आणि प्रचंड प्रमाणात गोळीबार केला. 1600 फैरी बंदुकीच्या जाडल्या आणि सलग आणि सतत 10 ते 15 मिनिटं या ठिकाणी अशा पद्धतीने गोळीबार झाला. प्रत्यक्ष सरकारी आकड्यानुसार 379 लोक मारले गेले होते फक्त, परंतु प्रत्यक्षात 1000 लोक मारले गेले होते. आणि सत्याग्रह त्यामुळे मागे घेण्यात आला. जालियनवाला बाग घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली.
सत्याग्रहाला लागलेल्या हिंसक वळणामुळे गांधीजींना अत्यंत दुःख झालं. त्यामुळे गुजरातमध्ये हिंसाचार चालू होता. 18 एप्रिल रोजी रौलेट सत्याग्रह मागे घेतला आणि पुरशी त्यापूर्वीच पूर्वतयारी न करता या ठिकाणी सत्याग्रह केल्याची चुकीची भावना महात्मा गांधींच्या मनामध्ये निर्माण झाली आणि महात्मा गांधीजी काय म्हणतात की बाबा माझ्या हातून ही हिमालया एवढी घोडचूक झालेली आहे की मी जनतेला या ठिकाणी स्पष्टपणे कार्याचं प्रपोजल न देता, म्हणजे नेमकं आपल्याला करायचं काय याची ट्रेनिंग न देता मी डायरेक्ट सत्याग्रह पुकारला आणि संपूर्ण देशभरात अशा पद्धतीने वातावरण झालं. याबद्दल महात्मा गांधीजींना प्रचंड वाईट वाटलं. आणि पुढे जाऊन जर का तुम्ही बघितलं तर 1919 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिशन नेमलं. विल्यम हंटर हे त्याचे अध्यक्ष होते. 7 सदस्य त्यामध्ये होते. लक्षात घ्या, 7 सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर जर का तुम्ही बघितलं हंटर कमिशन समोर डायरने उद्दाम पद्धतीने सांगितलं की बाबा दारू गोळा माझा संपला म्हणून गोळीबार मी बंद केला आणि जर का माझ्याकडे अजून गोळ्या असत्या तर अजून मी या ठिकाणी काय केलं असतं, मशीन गन्सच्या माध्यमातून बागेमध्ये असलेल्या जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी मी हेरलं असतं. 8 मार्च 1920 रोजी या कमिशनने अंतिम अहवाल सादर केला. त्यात ओडवायरला दोषमुक्त ठरवलं. विशेष म्हणजे लक्षात घ्या, दोषमुक्त ठरवलं. जनरल डायरची कृती अयोग्य असमर्थनीय असल्याचे सांगण्यात आले. मात्र कमिशनने त्याच्यासाठी कोणत्याही शिक्षेची किंवा शिस्तभंगाची कारवाईची तरतूद केली नाही. लक्षात घ्या, यावरून तुम्हाला कळेल की ब्रिटिश हे किती एकतर्फी विचारसरणीचे होते. त्यांच्या गोरे लोकांना ते किती सपोर्ट करत होते. त्यांनी असं कृत्य केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारची शिक्षेची तरतूद दिलेली नव्हती. आणि मग पुढे जाऊन जर का तुम्ही बघितलं की याच्याबद्दलची जी राग आणि द्वेषाची भावना होती ती भारतीयांच्या मनामध्ये होतीच. आणि त्यामुळे 23 मार्चला या ठिकाणी तो सेवामुक्त झाला. 13 मार्च 1940 रोजी उधमसिंगने लंडन येथे मायकल ओडवायरला गोळ्या घालून या ठिकाणी काय केलेलं दिसतं, त्याचा वध केलेला दिसतो. 13 मार्च 1940 उधमसिंग लंडन, लक्षात घ्या. हा ना, अशा पद्धतीने तुम्ही जर का बघितलं तर हंटर कमिशन नेमलं होतं. हे हंटर कमिशनने त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा दिली नाही, त्याचा राग आला आणि म्हणून उधमसिंगने लंडनला त्याला हेरून त्याचा वध केलेला दिसून येतो. आणि मग हा सत्याग्रहसुद्धा महात्मा गांधीजींनी मागे घेतला होता. आणि त्यानंतर मात्र महात्मा गांधीजींनी एक तत्व ठरवलं की कोणत्याही बाबतीत आपण जर का या ठिकाणी व्यापक स्वरूपाचं काम करत असू तर पहिले संपूर्ण भारतीय जनतेला या ठिकाणी एक प्रॉपर संदेश गेला पाहिजे. करायचं काय आहे नेमकं, प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे, कुठल्या प्रकारचं काम असलं पाहिजे, कुठले कामं नाही करायचे, बरोबर. तर हे या ठिकाणी पहिले जनतेला समजून सांगण्यात अपयश आलं, म्हणूनच इतका मोठा हिंसाचार घडला अशी त्यांची भावना झाली. म्हणून ते म्हणतात की रौलेट कायद्याच्या बाबतीत ते म्हणतात की माझी हिमालय एवढी चूक झाली अशी मी चूक पुन्हा होऊ देणार नाही. म्हणून मग त्यांनी नंतर संपूर्ण अखिल भारतीय पातळीवरती संदेश पोहोचवण्याची आधी तरतूद केली आणि त्यानंतरच मग त्यांनी पुढचे सत्याग्रह केलेले दिसून येतात. तुम्ही जर का बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने महात्मा गांधीजी हे टप्प्याटप्प्यात सक्सेस झालेले दिसतात. मग ते चंपारण्य असू द्या, अहमदाबादचा कामगारांचा लढा असू द्या, खेडा सत्याग्रह असू द्या, शेतकऱ्यांचा रौलेट कायदा, काळा कायदा, क्रांतिकारकांच्या बाजूने असू द्या किंवा सामान्य जनतेच्या बाजूने असू द्या, हंटर कमिशनच्या विरोधात असू द्या, अशा पद्धतीने हे सर्व जर का टप्पे बघितले तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की महात्मा गांधी हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेतृत्व म्हणून उदयाला आलेलं होतं. आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यात महात्मा गांधींनी वेगवेगळ्या घटना या ठिकाणी सत्याग्रह आणि आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आणि याचा परिणाम म्हणून 1947 भारताला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येतं. अर्थात या स्वातंत्र्यामध्ये सगळेच समाजसुधारक, सगळे क्रांतिकारक, जहाल, मवाळ आणि महात्मा गांधी त्यांचे अनुयायी यांचं सर्वांचंच योगदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपण या सर्वांनाच अभ्यासणार आहोत, आपल्या अभ्यासाचा एक भाग म्हणून या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण लेक्चर सिरीज पूर्णपणे ऐका, समजून घ्या. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.